جاي كمان كمان विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील नरसिंह मंदिर देवळा या ठिकाणी आलो. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आज काल्याचे कीर्तन आहे. त्या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्रातून गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि गावातील ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आज हे जे अखंड हरिनाम सप्ताह आहे हे किती वर्षापासून चालू आहे सांगता येणार नाही. अनधिकाला या ठिकाणी या सप्त्याच काय वैशिष्ट्य आहे? वेगळं काही वेगळं काहीच नाही. फक्त नरसिंह जागृत देवस्थान आहे. नरसिंह देवस्थान आमचं देऊळ आहे. त्याच्यामुळं हे किती पिढ्या गेल्या सांगता येणार नाही आणि किती सप्ते झाले ते बी सांगता येणार नाही. या नरसिंह जयंती निमित्ताने हा सप्ताह आहे. या ठिकाणी काही यात्रा काही उत्सव काही कुठला प्रोग्राम सामाजिक उपक्रम घेतला जातो काही? इच्छा चालली आमची आणि झालेला नाही. या ठिकाणी येथील डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर शिंगणे साहेब आहेत. साहेब आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सर्व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहानं सप्ताह साजरा करत आहे. याबद्दल आपलं काय म्हणत आहे? 7 दिवस झाले. खूप चांगल्या प्रकारचा सर्व मंडळींना सोबत जो हरिनाम जो चालू आहे तो खूप सुंदरपणे चालू आहे. खेळीमिळीच्या अत्यंत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या सप्त्याचं चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. आजच्या दिवशी आज 7 दिवस आपल्या इथे गोळेगावकर हरिभक्तीपारायण गोळेगावकर यांचं सुश्राव्य अशी भागवत कथा झाली. दररोज संध्याकाळी चांगल्या महाराष्ट्रातील नामवंत असे कीर्तनकार येऊन गेलेत. खूप चांगल्या प्रकारचे कीर्तन झाले जे आजपर्यंत आपल्या परिसरामध्ये आजच्या आपल्या परिसराचे वैभव भारत महाराज पठाडे हे गेले 7 दिवस झालं. गरड महाराज साहेब जे आहेत ते 7 दिवस झाले. कदम महाराज 7 दिवस झाले आपल्या सप्त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून खूप आणखीन चांगल्या प्रकारचा जो सप्ताह चालू केलेला आहे. कोथिंबीरे महाराजांचं पण खूप सहकार्य लाभलेलं आहे आपल्या इथे. खूप चांगल्या प्रकारचा सप्ताह चालू आहे. अशाच प्रकारचा सप्ताह आणखी पुढे चालू ठेवण्याचा मानस गावकऱ्यांच्या वतीनं आहे. तुम्ही सामाजिक कार्याबद्दल बोललात. सामाजिक कार्य करत असताना आमचं गाव खूप लहान गाव असून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं समाजकार्य करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या गावचे मुलं आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या गावचे कीर्तिवंत नामवंतकार असे प्रकारचे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत. वकील साहेबांचं नाव पूर्ण माजलगाव तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं. आजही वकील क्षेत्रामध्ये जर विचारच केला तर भीष्माचार्य नावाने आपल्या कर्मसाहेबांचं नाव घेतलं जातं. तशाच प्रकारे डॉक्टर क्षेत्रामध्ये जर झालं तर डॉक्टर शिंगणे साहेबांचं, महादेव शिंगणे साहेबांचं. तशाच प्रकारे गायनाचार्यामध्ये आता खूप चांगल्या प्रकारे नायबळ महाराज पुढे येत आहेत. नायबळ महाराजांच्या अगोदर हेच हाच माऊली महाराजांच्या हातचे खूप चांगल्या प्रकारे परंपरा चालू आहे. अशाच आजच्या दिवशी आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन आहे आळंदीचे वैभव महाराष्ट्राचं वैभव असणारे उमेश महाराज दसरते यांचं खूप उत्सव आता कीर्तन लाभणार आहे. खूप आमच्या आणखीन एक वैशिष्ट्यच सांगायचं झालं तर माजलगावमध्ये सर्वात जास्त गाता पारायण सर्वात जास्त ज्ञानेश्वरीचे पारायण जर कुठं झालेले असेल सप्ताह असो नसो हे सर्वात जास्त दरवर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्तानं आपल्या इथं गातेचे पारायण पूर्ण प्रकारे झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही सप्ताहानिमित्त दररोज कीर्तन सेवा केली होती. दररोज एक कीर्तन सेवा असती सप्ताहामध्ये तुम्ही दोन वाढले. कीर्तनाची एवढी अपेक्षा लोकांना आहे की सुश्राव्य असे कीर्तनकार लाभलेले आहेत. कीर्तनकारांचं किती ऐकावं. 7 दिवसाचाच कीर्तन असतो. दररोज संध्याकाळीच कीर्तन करू शकत असतो. परंतु एवढे मोठ्या गेल्या 2 वर्षापासून जे सत्ता चालू आहे त्या सत्ता चालू असत असताना एवढे मोठे मोठे महाराज येण्याची तयारी दाखवली. त्या तयारीसाठी आम्ही हे ठेवलं. या कीर्तन हे करत असताना आम्हाला हरिभक्ती पारायण भागवताचार्य आदिनाथ महाराज कपाळ यांचं खूप चांगल्या प्रकारे
या ठिकाणी देवळा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दररोज दोन कीर्तन सेवा करण्यात आलेले आहेत आणि गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी परिसरातील भजनी मंडळ गायनाचार्य यांनी या सप्ताहाचा मंत्रमुग्ध असा आस्वाद घेतलेला आहे. विकास नामालायो बालासाहेब पपाळ पीठ राम कृष्ण हरी.